विविध प्रलंबित मागण्या शासन स्तरावर दुर्लक्षित असल्याने प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती आणि विदर्भ बळीराजा संघर्ष समितीतर्फे एकत्रितपणे विदर्भ स्तरीय संघर्ष समिती स्थापन करून शासनाविरुद्ध अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 20 दिवसांपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. विशेष म्हणजे विदर्भाच्या सर्व जिल्ह्यातील हजारो प्रकल्पग्रस्त शेतकरी या ठिकाणी उपस्थित राहून या साखळी उपोषणाला पाठिंबा देत आहेत. या उपोषण अंतर्गत उपोषणकर्तेमधील काही शेतकरी व जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, राज्याचे जलसंपदा मंत्री यांच्यामध्ये मंत्रालयात बैठक सुद्धा झाली. एका महिन्यामध्ये आम्ही यावर निर्णय देऊ असे सांगितले असताना आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत शेतकऱ्यांनी आपले आंदोलन सुरूच राहील असा निर्धार शेतकऱ्यांनी घेतला आहे. राज्य शासनाने 1999 पुनर्वसन कायदा रद्द करून 2013 कायद्यानुसार शेतकऱ्यांना वाढीव मोबदला द्यावा अथवा सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना एक रकमी 20 लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी यावेळी विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त शेतकरी समितीतर्फे करण्यात आली आहे. शासन स्तरावर जे दखल घेतल्या गेली वास्तविक हा प्रश्न विधानसभेमध्ये चर्चेला जावा यासाठी आम्ही अनेक आंदोलनं केले आणि विशेष म्हणजे या सत्रामध्ये अर्थसंकल्पाच्या बऱ्याच आमदारांनी हा प्रश्न विधानसभेच्या सभागृहामध्ये चर्चेला गेला. याच्यावर अनेक चर्चा झाल्या, याच्यावर प्रश्न उत्तरंसुद्धा झाले. आजसुद्धा माननीय जयंत पाटील साहेबांनी सकाळच्या सत्रामध्ये याच्यावर बरीच चर्चा झाली. रवी राणांनीसुद्धा आज पण प्रश्न केला. आजचा आमचा 20वा दिवस आहे आणि सरकारनं जो आम्हाला गेल्या 16 तारखेच्या बैठकीमध्ये 1 महिन्याचा ते 1.5 महिन्याचा कालावधी या संदर्भातला निर्णय घेण्यासाठी आम्हाला मागितला होता, हा खूप लांब होतं. कारण निर्णय घ्यायला एवढा वेळ लागत नाही. सगळा आता ऑनलाईन डाटा त्यांच्याकडे अवेलेबल आहे, 2 दिवसातसुद्धा करू शकतात. परंतु यांनी वेळकाळूपणाचं धोरण आखलेलं असावं म्हणून यांनी आंदोलने गुंडाळून घ्यावं अशी भूमिका सरकारची असू शकते आणि म्हणून यांनी 1.5 महिन्याचा आमच्याकडून टाईम घेतलेला. परंतु आम्ही माननीय पालकमंत्री यांच्या मानाला विनंतीस मान देऊन आम्ही जे प्राणांतिक महापोषण होतं हे कुठेतरी तुर्तास थांबवलं आणि साखळी उपोषणाला आमच्या सत्रापासून आम्ही सुरुवात केली. परंतु साखळी उपोषण आमचं लगातार सुरू राहील जोपर्यंत विधानसभेच्या सभागृहामध्ये निर्णयाचं काहीतरी धोरण आखल्या जाणार नाही आणि त्या दृष्टीनं आम्ही इथं बसलेलो आहोत. या कडकत्या तापताप 40-41-42 सेल्सिअस डिग्रीच्या तापमानामध्ये सगळे शेतकरी वगैरे बसलेले आहेत, म्हातारी लोक आहेत, लहान मुलं आहेत, ही सगळी माणसं इथं बसलेली आहेत. निर्णय आमचा कधी लागेल या संदर्भात. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.